ही चळवळीमध्ये जे आम्हाला शिकवलं गेलं त्या चळवळीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत महत्वाचं कोट आहे. उद्या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला मी हे बोलत आहे. बाबासाहेबांनी असं कोट लिहिलंय की जेव्हा तुमचं काम प्रचंड प्रभावी पद्धतीने वाढत असतं तेव्हा लोक पहिल्यांदा तुम्हाला धाक दाखवतात, तुम्हाला धमक्या देतात, तुम्हाला घाबरवतात. समजा तुम्ही त्यांच्या अध्यात तपश्चर्याला घाबरला नाही, ठीक राहिली नाही, तर ते दुसरं अस्त्र वापरतात, ते तुमच्या बद्दल अपवादाचं राजकारण करतात, भ्रम तयार करतात, तुमचा भवताप भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. समजा लोक भ्रमितही झाले नाही तर ते तिसरं अस्त्र करतात, तुमचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न करतात. भय भ्रम चरित्र हत्या हे तीनही मनोवादी अस्त्र आहेत, यापासून सावध राहा. दादा हो सन्माननीय पक्षप्रमुखांच्या बद्दल यांनी हेच केलं. सन्माननीय पक्षप्रमुखांना एक सातत्यानं भीती दाखवत गेले, म्हणजे आधी ठरलेली गोष्ट होती ती ठरलेली गोष्ट त्यांनी केली नाही. हरित वर्ष मुख्यमंत्री सेनेचा असेल, हरित वर्ष मुख्यमंत्री भाजपचा असेल म्हटलं आणि देवेंद्रजी आणि भाजपा काही वेळेला पट्टी बांधली. त्यांना असं वाटलं की काही जरी केलं तरी आपल्याला सेना सोडू शकत नाही. एकनाथांची भूमिका घेतली त्यांनी, सेनेला गृहित धरायची भूमिका घेतली आणि म्हटलं की काही केलं तरी शिवसेना आम्हाला सोडूनच जाऊ शकत नाही, आम्ही शिवसेनेची कशी फटफट करू शकतो. भीती घातली त्यांनी की तुम्ही नाही आला तर आम्ही आणि एनसीपी सोबत सुद्धा जाऊ शकतो. दादा हो तुम्ही विचार करा, जे लोक आता परंतु जे लोक म्हणतात की राष्ट्रवादी सोबत राहणे ही अनैसर्गिक युती आहे त्या लोकांचा आयक्यू काही बुद्धीत आलेला होता का? जेव्हा देवेंद्रजींनी फाट 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 जेव्हा अजित पवारांच्या सोबत केलं की काय होत? खाली पता तो चले की वो क्या था, वो इश्क था, वो अफेयर था, वो सगाई थी, वो लव मैरिज था, अरेंज मैरिज था, अरे क्या था? कुछ तो पता चले ना, कुछ तो पता चले. म्हणजे तुम्ही केली की राग लिहिला, आम्ही केलं की कॅरेक्टर झालं होय. म्हणजे तुमचं म्हणलं मी जाते वाढलं मी जाते आमचं काही नुसतं धुमत आहे कसं पाहिजे? तर असे प्रश्न विचारले की सुषमा हजारे पाहिजे होता काय बोलले तुम्हाला प्रश्न विचारते की जर तुम्ही हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद म्हणत असाल तर राष्ट्रवादी सोबत जाणं तुम्हाला पटलं होतं का? त्यासाठी तुम्ही देवेंद्रजींना एकदा प्रश्न विचारला आहे का? देवेंद्रजींना तुम्ही का प्रश्न विचारला नाही आणि का बोलला नाही? तुम्ही का कुणीही काही बोललं नाही त्यांना? आणि उद्धव साहेबांना त्यांनी धमकवायचा प्रयत्न केला की तुम्हाला मान्यच करायला लागेल 5 वर्ष आमच्या मुख्यमंत्री. त्यांना वाटलं की उद्धव साहेब आम्ही कसं दाखवणार? त्यांना वाटलं की उद्धव साहेब मान्यच करतील. कसे केलं तर आपण उद्धव साहेबांची झटपट करू शकतो. पण उद्धव साहेबांनी मान्य नाही केले. उद्धव साहेब आपल्या म्हणण्यावरती अत्यंत अचल राहिले, अटल राहिले. मग मनुवाल्यांनी दुसरा भाजपने दुसरा खेळ केला, अफवांचं राजकारण करायचं, अफवा पसरवायच्या. काय अफवा पसरवल्या? त्यातली पहिली अफवा होती आम्हाला निधीच मिळाला नाही. मला कोणच म्हणत नाही अजून म्हणजे म्हणतात की आम्हाला निधी मिळाला नाही. दादा हो तुमच्यापैकी अनेक जण शिकल्या समजलेली माणसं आहेत, टीव्ही चॅनल बघणारे आहेत, बातम्या बघणारे आहेत. गुवाहाटीहून जेव्हा हे सगळे लोक आले आणि विश्वासदर्शक ठरावाचं मतदान झालं, विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या नंतर बहुमत एकनाथ भाऊंच्या बाजूने गेलं, एकनाथ भाऊ मुख्यमंत्री झाले आणि अभिनंदनाचा ठराव टाकला गेला. अभिनंदनाच्या ठरावाची भाषण सुरू झाली आणि त्या भाषणामध्ये सन्माननीय अजित दादांनी कुणाला किती निधी दिला याची आकडेवारी वाचत झाली. आम्ही कुणाला किती निधी दिला? त्या
वाणीला एकाही बाईच्या लालानं खोलून दाखवलं नाही. ज्यांनी ज्यांनी हा भ्रम तयार केला होता की आम्हाला निधी मिळाला नाही त्यातला एकही भ्रम बोलला नाही. आम्ही बहुजन विकास आघाडीचे हेमेंद्र ठाकूर सुद्धा म्हणाले की अजित दादांनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. किंवा तानाजी सावंतही काहीच बोलले नाही. आई मी चुपचिली तसं ते बोलू शकत नाही कारण सध्या ते डासांची गिनती करण्यामध्ये व्यस्त आहेत. उद्या त्यांना आपण आकडा विचारू. विचारलं नाही या लोकांनी. भ्रम किती तयार केले बघा. अपवंत राजकारण किती केलं. मग दुसरी अफवा पसरवली. आम्ही काय अफवा पसरवली. म्हणाले की उद्धव साहेब घराच्या बाहेरच म्हणले नाही. ते घराच्या बाहेरच निघाले नाही. दादा हो माया हो किती काळ मिळाला उद्धव साहेबांना. काळ मिळाला फक्त 2.5 वर्षांचा. 2.5 वर्षातली 2 वर्ष तर कोरोनामध्ये गेली. या कोरोनाची पूर्व अटी होती की लोकांना भेटायचंच नाही संपर्कच करायचा नाही. क्वारंटाईन होणं आयसोलेशन मध्ये राहणं सेफ डिस्टन्स असणं मानवी संपर्क टाळणं ही अट होती त्या महामारीची. अशा काळामध्ये ते कसे काय सवाल होऊ शकले असते. बरं ज्या लोकांनी हा भ्रम तयार केला ज्या लोकांनी या अफवा पसरवल्या की उद्धव साहेब घराच्या बाहेर पडले नाही त्यातल्या एकामी शान्यानं एकामी विद्वानानं एकदाही भाजप आणि सन्माननीय मोदीजींना प्रश्न विचारला नाही की मोदीजी तुम्ही एकही पत्रकार परिषद आतापर्यंत का घेतली नाही. एकाही पत्रकार परिषदेला मोदीजी सामोरे जात नाहीत. मोदीजींच्या पत्रकार परिषदा होत नाहीत. त्यांच्या मुलाखती होतात आणि मुलाखत घेतो कोण. मोदी साहेबांची मुलाखत घेतात अक्षय कुमार आणि एकनाथरावची मुलाखत घेतात नाना पाटेकर. मला सगळे पत्रकार काय खुडलेत कर. पत्रकारांनी नाही घ्यायच्या मुलाखती. तुम्ही जेव्हा विचारता की उद्धव साहेबांनी काय केले त्यावेळेला तुमची हिंमत आहे का मजा आलंय का खुल्या पत्रकार परिषदेमध्ये उभी राहून बोलायची. आम्ही ठामपणे उभं राहू शकतो बोलू शकतो सांगू शकतो की आम्ही काय काम केलंय आणि काय काम केलंय हे आम्ही सांगायची गरज नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाने सांगितलं की जगभरातला सगळ्यात बेस्ट पॅटर्न कुठला होता तर तो धारावी पॅटर्न होता. जगातलं सगळ्यात चांगलं काम कुठे झालं तर ते मुंबई महापालिकेमध्ये काम झालं. पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये जे मुख्यमंत्री होते त्यातलं टॉप 3 नाव जे होत ते उद्धव साहेबांचं नाव होत. हे किती अपवंत राजकारण करावं किती भ्रम तयार करावे. मग मी म्हणाले की हिंदुत्वासाठी गेले हिंदुत्वासाठी गेलेले आहे. अन्वय खाली एकलाच पोच रही की अगर सब हिंदुत्व के लिए गए तो हमारे अतुल भाई किसके लिए गए हैं. अतुल भाई का बोलो तुम किसके लिए गए करके. क्योंकि सारे के सारे लोग जब कामाख्या को गए हैं तो अतुल भाई तो इधर ही चले गए. उगे ही नहीं उधर. अभी अतुल भाई है कौन थे. अगर अतुल भाई हिंदू है तो उन्होंने कामाख्या को जाना चाहिए था लेकिन वो नहीं गए. अब अगर वो मुसलमान है वो इस्लाम की तालीम में चलते हैं आम्हाला त्यांना इस्लाम मधून समजावून त्यांना भाग पडलं. मग पुन्हा एक अफवा पसरवली त्यांनी अफवा राजकारण कसं केलं बघा. पुन्हा एक अफवा पसरवली. म्हणाले सुषमा अंधारी आपल्या भाषणात दिसली नाही म्हणाले. हो म्हणाले म्हणत सुषमा अंधारे सिंगापूरला जाऊन कुरानची आयात सांगितली. सुषमा अंधारे का सांगितली कुरानची आयात. कारण मला असं वाटलं की मी राहुल सत्तारांना भगवद्गीतेचे श्लोक सांगून त्यांना करणार नाही. मी जर म्हटलं असता अब्दुल सत्तारांना येदा येदा ही धर्म देवता भवती भारत हा विठ्ठल धर्म देव सदा ज्ञान पूजम यम काही करत असत. ज्याला ज्या भाषेत कळत त्याला त्या भाषेत आम्ही सांगायला गेलो आणि त्यांना हे सांगायचा प्रयत्न केला की इस्लाम ही इमानची बडी किंमत होती आहे. लेकिन अब्दुल भाई तुम्हाला इमान दिलं रे. तुम्हारा ईमान कांग्रेस के साथ नहीं. तुम्हारा ईमान एसपी के साथ नहीं. तुम्हारा ईमान बीजेपी के साथ नहीं. तुम्हारा ईमान जिधर हवा उधर फवा कार्यक्रम में जितना चुप है ना हम जितना चुप है बहुत से राजकारण की केलं जातो. मग अजून एक भ्रम पसरवला. काय भ्रम पसरवला. ते म्हणाले बघा बघा म्हणे आपल्याच पोराला मंत्री केलो आपल्याच पोराला मंत्री केलो. बोलतात कोणाबद्दल
ज्या 32 वर्षाच्या पोराने यांच्या नाकात दम आणलाय. ऑक्सफर्ड वेदांता वरून यांची प्रचंड आम्ही त्यांची फेकी उडालेली आहे, त्या सन्मान आहे.